नम्र निवेदन, सदरची वेब सिरीज विनोदी अंगाने जाणारी आणि मनोरंजन करण्याच्या उद्देशाने बनवलेली आहे. तो मोबाईल काय चिवडू राहिला आता आता काय सांगू राहिला का तिले असं असं हु राहिलं म्हणून माझ्या घरी की अजून बलवाचं आहे संध्याकाळी कुठं हे घे धर चा ढोस घे ढोसून चांगला त्या भाऊयाच्या अगोदर सांग मला काय काय आहे तू रामकरण तिकडे फटफट आता संसार तोडजो तिचा मग बदजो तिले घरी आपटून काय म्हणून राहिली मी ते कप ठेव बैला खाली तिले त्या मी ते बैला चारायला ने म्हटलं ते नाही होत त्या इकडून घेऊन जा ना पांढऱ्या पांढऱ्या दुधाचा घटघट चहा कसा पाहिजे गिळाले दोनही टाइम नाही पोरीले धुरे धारे दाखवायला आला तू आवरायचे आहे ना त्याच्यासाठी आला तू इथं काय केलं मी फक्त बोलत असतो तुझ्यासोबत अर्जंट असत तू बोलणं त्याच्यासाठी आली ते इथं बोलासाठी पहिले तर गेलतीस सऱ्या गावातल्या पोरीले देवदास बनून आता का तुले तेरे नाम बनवायचं आहे काय मी तिले काहून सकाळी सकाळी कटकट लावून राहिले तुम्ही काय केलं मी असं एवढा कोणता मोठा गुन्हा केला मी गेलो असं तर हराम खोर कुठचा तू माय असती तर दोन कानाखाली लावून दिल्या असत्या वावरात तिथं नाही तुम्ही बोलून तेच लय झालं ना मारा खायला लागते मारलं तर दाबाया मलेच म्हणतील ना सासू नाही आहे तर सून घेऊन राहिले गाजून म्हणून सऱ्या घर आले पायजन तरी आणून देत हे तरी पिऊन घेतो आम्ही मग आण दहा जणी घरात किती जणी आणायचे असत तुले मी कोणाला आणत बावा घरात तसं गवत आणायला जाय म्हटलं वावरात ते नाही आणणार पोरी कशा घेऊन जात आहेत ह्या झुडपा खाली त्या झुडपा खाली नाही करा तुम्ही आता भांडणच करा ना साऱ्या गावाले सांगतो ना मी आता सांगा काय सांगायचं सांगा तुमच्या भरोसा थोडी खाऊन आलो भावाच्या भरोसा खाऊन आलो ना खाणं मग सगळं एक केसनक ठेवून टकल्यावर घेणं पुरे खाऊन जाणत जाय जाय मोठा बंडला सांगशील तिकडून ताजमहलच बांधू आम्ही पुढच्या वर्षी वंगैल्या थुत्राच तिकडे तो पक्या माय डोकं खाऊन राहिला ते पोट्टे भांडून राहिले माझ्यासोबत अरे टेन्शन नको रे भाई काय कुठे परेशान होता तू तिकडे त्या वहिनी ना चहा हिसकवून घेतला ना माझ्या हातचा आणि तिकडे ते सपना परेशान करून राहिली काटू भी वा सपना तू दिमागू गरम मत कर अभी दोनों जण WWF खेळ रे उधर बाकी अभी WWF खेळणे की अरे तू टेन्शन मत ले रे सपना को तू संभाल सविता भाभी को मैं संभालता हूं टेंशन काय कुली रे तू तू क्या समझाएगा अरे मैं समझाता हूं भाई मेरी भाभी सुनती चल मैं बहुत दिनों से चाय तो भी नहीं पिया चाय पी क्या कर रहा भाभी क्या बीतला झगड़ा कर रहा मेरे से हां मैं समझाता हूं नको टेंशन ले तू चल गांव में नहीं रहना अभी मेरे को अरे चल यार मैं समझाता हूं बोल रहा हूं ना तेरे को नको टेंशन ले तू क्या समझाएगा मैं समझाता हूं नको टेंशन ले तू मैं समझाता हूं बड़े प्यार से समझाता हूं नको टेंशन ले तू चल 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 टेंशन नहीं सविता हो सविता चहा मांडबर थोडासा वावरात जातो थोडासा बैल घेऊन पहिले त्या तुमच्या भावाला समजून सांग ना इथं चहा आपटून गेला तो राग राग निघून त्या पोरी सोबत दिसला ना वावरेनं त्याला थोडसं काय समजून सांगितलं तर किती फोन का आला त्याला गेला ना राग राग निघून तो अहो शिक्षणाचं पोरगा आहे ते तू काल त्याच्या मागे लागली मग शिक्षणाचं पोरगा आहे तर उद्या चालून काही करणार नाही आहे तुमचं तर आताच लक्षण दिसू राहिले त्याच्यात तू काय त्याच्या मागे लागून राहिली त्याच्या मागे कोण लागू भविष्य त्याचंच खराब होईल ना मी सांगू राहिली तर चांगलंच सांगू राहिली ना तुम्हाला तुमच्याच भावाची ना मी काय मी तर फालतो काही सांगन तर मी खोटच वाटन तुम्हाला साऱ्या गावात चबर चबर करून त्याची बदनामी करून राहिली हा माया कोणी नाही ऐकन तो तुम्हाला तुमच्याच भावाची का नाही तुमचा भाऊ आहे तो मी कोण हो तुमची माई येईन तुम्हाला अरे पण तो आला चार दिवस बोलला कोणा पोरी सोबत तर काय फरक पडते थोडस नाही आहे ना ते लग्नावाल्या बाईच्या माग थोडस नाही आहे ना ते थोडं असतं तर मी काही म्हटलं नसतं ना पण त्या शहरातून येऊन इथं तो असे रिकाम धंदे करायला आला का तो गेला असं ना आता कुठं अजून संट्यासारखा फिरायला गावात बैल चारायला नाही म्हटलं तर ते नाही होत त्याच्या ऐकून ह्या त्या पोरीला कोपच्यात घेऊन जायला पाहिजे त्याला वावर शिक्षणाचा पोरगा आहे ते त्याला बैला घेऊन पाठवलं तर लोक काय म्हणून आपल्याला नाही वावरही ना जायच्या वेळेस नाही म्हणतीन काही उद्या चालून दिसला कोणाला तर तेव्हा टाळ्या वाजवतीन त्या आपल्यासाठी
पहिला घेऊन गेला तर तो काय लोक काय म्हणा पाय लहान भावाले कसं वागवलं वागून राहिलं त्याची शरम लागू राहिली त्याला ते वावरेनं कोपच्याईनं जाऊन बसायची नाही शरम लागण ना याच्यात लाज वाटते शहरावाले तू का नाही दिमागानं थंड दिमाग थोडं थंड होतोय बरं माझा दिमाग खराब न करू तू कुठला सुटलं का त्याच्याच नावानं मोठं मोडत जाय तू हा मी कोणीच नाही तुले नाही तुमच्या उन्हावर उन्हावर असल्यासारखा म्हणून बोलतो ना मोठी तर मी मला दिसला ना तो म्हणून बोट मोडू राहिली मी त्याच्या नावानं ते चांगलंच सांगू राहिली ना मी समजून सांगायच सांगू राहिली ना एखादा असतात दोन कानाखाली लावून दिले असत्या पण तुम्ही तर त्याचीच बाजू घेऊन राहिले जास्त काय बोलू नको चहा मांडतो का जाऊ मी सांग मांडतो ना तर पहिले त्याला आल्याबरोबर समजून सांगा तुम्ही मग माझ्यासारखी खराब बहीण एकटं थो राहिनी तर एकटं मी राहिनी तर मला तुही पाहिजे तुही पाहिजे मांडतो ना देतो ना सगळे मांडून चहा पाचतो ना गरम गरम अरे काय कुठे टेन्शन ले रहा तू भाभी जान को मैं समझाता हूँ नको टेंशन ले तू मंडी लग रहा है अरे भाई क्या मर लेता क्या अस्सलाम वालेकुम खैरियत से कैसा है रे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का एहसान है सविता तुम्हारे हाथों की चाय पसंद आ गई बोले तो लेने के लिए आ गए तो बस ना तो ना ठीक है ठीक है शुक्रिया क्या तू भी हो गया क्या तू भी परेशानी है इन्हें मरने जा रहा था मरने दो ना नहीं तो किस काम का है अरे क्या तो भाई तुम्हारे शोर है भाभी जान ऐसा थोड़ी ना है इन्हें मरने जा रहा था तो मरू द्याचा होता ना काय को आणलं इकडे अरे क्या करा रे भाई भाई परवेज किसी को नहीं पड़ी है मरूस द्याचा होता ना तिकडे चुप राह ना तू आपल्या मदान लावलेले थांब ना थोडीशे मी काल थांबू त्याला सांगा ना समजून त्याला समजून सांगा तुम्ही त्याच्या दिमागात कसा भरला आहे ना मी गिट्टी नको करू मला काही सहन नाही उमलेलं मला तू 100 रुपये देऊन जाऊ दे शहरात मी नाही राहत हा ले ना बंडल कमवून थांब ना होतो चालले मोठी डबडबर करायले त्याला सांग ना तुम्ही मला काय करू राहिले आपल्यात मदान करू राहिली तर काही ना काही त्याला विचारा ना तुम्ही पहिले अरे मी काय बोलू सुनो भाभी बच्चा अच्छा आहे तू नको टेन्शन लूज करायला नाही आता तुमचं कसं लग्न झालं तुम्ही सेट ओ भवानी थोडं थांब ना थांब ना चुप बस ना हे पा ऋषी मामाताने ऐकू तू दिमाग शांत ठेवी मी शांत जाओ मी तुला पैसे देतो ना 100 ने 200 रुपये देतो माझ्या कामाच्या संध्याकाळी मला पैसे भेटते ना मी तुला पैसे देतो तू शहरात जायला लागन तर शांत देत राह अभ्यासावर लक्ष दे फक्त तू इचे बोलणे लक्ष नको इले मी सांभाळतो काय शिकून काही करणार नाही आहे तो तुमचा समोर चालून आता दिसू राहिले कोणतेच पॉझिटिव्ह जंतू नाही दिसू राहिले त्याच्यात तेवढी ठसन दाखवू राहिला का तू मला नको दाखव ठसन त्या आज दिन वावरईतल्या ठसन ऐकणार आहे तू या मी नाही ऐकत तू ठसन चालला मोठा इथं मले शिकवायले 100 रुपये द्या काय प्रभाकर सविता बाई आहे का आहे ना सविता ओ सविता काका आले या ना काका जानराव काका घेना चहा नाही चहा नाही घेत मी आज कापसाचा वेच आहे ना वावरात हो काय 10 बाया पाहिजे मले बरं ना आणतो ना मग घेऊन येतो बाया हो जमन ना हो हो जमते ना हो आणतो ना हो लवकर बर बर असे तुम्ही जा तुमच्या मागच येतो आणि का रे परवेश बस आलो थोडे दिवस झाले चालू व्यवस्थित हो बस तुमचा आशीर्वाद आहे चल ये मग सविता लवकर पण लवकर येतो थोडीशी तुमच्या मागच येतो हा हा तुले का हाच रस्ता दिसते का या झाले दुसरा रस्ता काय बापाने बांधला काय मग तुही त्या बापाने उंगण तुम्ही बांधला लावले एकांद दादा घेऊन जा दिले घरात घेऊन जा गायले तू चल चल बघा वावरातली कधी सांगशील तू किती झाली ऋषी काय झालं तू जाणार पहिले तर गेलतीस लग्न करून सगळ्या गावातल्या पोरीले देवदास बनवून तू काय आली इकडे जाणार तिकडे समजून मला शिकवून राहिली ये बर तू इकडे तुम्ही या नाही इकडे तू मर्डर केल्याशिवाय राहत नाही छुपण ¡Gracias!
लग्न करून सगळ्या गावातल्या पोरीले देवदास देवदास बनून गेली. आता का माझेराने तेरेला बनून जाते चालली मोठी. ते वावरातला हमसा साधा पिक्चर सांग ना. काय स्वतःची बदनामी करून राहिली समजत नाही का तुझे काय भाई. तुमक असं लागलं सर बस्तीवाले देख रे गॅटो बिया तुम्हाला खूपच खराब केलं माझ्या बाईने माझ्या तर तिला समजून सांग नाही तर तुझा जीव घेईन मी. तू समजून घे ना. बरं जाऊ दे. कसली कुठे भेटत सांग. मला फोन कर पण. तुम जा यार तुम अभी जाओ मला लेके जाओ. मला फोन कर पण. जाओ मला बाई.